पालघरमधल्या आयटीआय कॉलेजमध्ये एक अनोखी कार पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कॉलेजमधल्या आजी माजी विद्यार्थ्यांनी ही अनोखी कार तयार केली आहे. पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. पालघरमधील आयटीआय कॉलेजमधल्या रँचोनी मिळून एक सोलार व्हॅन तयार केली आहे. ही व्हॅन दिवसा सौर ऊर्जेवरती आणि रात्री बॅटरीवर चालते. भंगारात टाकलेल्या कारचं सोलार व्हॅन मध्ये परिवर्तन करण्यासाठी सुमारे 1 लाखांचा खर्च आलाय. तर सोलार व्हॅन हा केवळ एक प्रयोग नसून ही रोजच्या व्यवहारात वापरता येईल असा एक विश्वास व्यक्त करण्यात येतोय. ही गिअर सोलर व्हॅन आहे. आम्ही गिअर बॉक्स काढलेला नाही. गिअर बॉक्सला इथे आयटीआयमध्ये आमच्या जीवन पाटील सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक असा फिटमेंट डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही ब्रशलेस डीसी मोटर जी आहे ती त्याला कपल केली. तर हा सर्वतः मुलांनी बनवलेला प्रोजेक्ट आहे आणि विशेष करून तो स्क्रॅप मटेरियल प्लस त्यांच्याच आर्थिक सहकार्याने आमच्या प्रिन्सिपल सरांच्या आर्थिक सहकार्याने हा प्रोजेक्ट आम्ही यशस्वी करू शकलो. सोलर प्लेटवर डायरेक्ट मोटर चालते. बॅटरी बॅकअप हा फक्त रात्रीसाठी ठेवलेला आहे. म्हणजे जेव्हा सूर्य नसेल आकाशामध्ये त्यावेळी ते बॅटरी बॅकअप चालणार आहे. सगळ्या गिअरवर पण चालते. चारही गिअरवर चालते. याला रिव्हर्ससाठी सेपरेट सीट सुद्धा आहे आणि गिअरवर सुद्धा रिव्हर्स होते. त्यामुळे चालवायला सहज आणि फॅमिलीअर आहे. एक महिना अथक परिश्रम करून आजी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं ही सोलार व्हॅन तयार केली आहे. आज पेट्रोल डिझेल ह्यांच्यासाठी मर्यादित असल्यामुळे आपल्याला सोलरची फारच आवश्यकता आहे आणि आम्हाला अभ्यासक्रमात सोलर एनर्जीचा भाग आहे. त्यासाठी ते फक्त शिकून घेण्याऐवजी आम्ही ते प्रॅक्टिकली सोलर एनर्जी कारमध्ये सरांची कन्सेप्ट उतरवली आहे. कारला पूर्णतः आणण्यासाठी आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही पूर्ण गाडीसाठी आम्ही सर्व आमच्या कॉलेजमध्ये वेस्ट असलेले मटेरियल याचा यूज करून आम्ही नवीन नवीन प्रकारचे पार्ट बनवून आम्ही त्या गाडीला यूज केले आहे. सध्याच्या काळात प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर होण्यासाठी सरकारजवळून प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी पालघरमधील या रँचोनचं इन्व्हेन्शन वाखाडण्याजोगं आहे. हर्षद पाटील, Z24 तास, पालघर.